24 तासाने बोगस डॉक्टरांच्या मुद्द्याला हात घातल्यावर आता राज्य सरकारला जाग आली आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये 1961 महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट मध्ये बदल होणार आहे, त्यामुळे बोगस डॉक्टर शोधणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं सोपं जाणार आहे. पैसे घेऊन डिग्री विकणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. अवघ्या 25,000 रुपयांमध्ये बोगस वैद्यकीय पदवी कशी मिळते हे झी 24 तासाने उघड केलं होतं. कायद्यामध्ये बदल झाला की संपूर्ण राज्यात याबाबत शोधमोहीम राबवली जाणार आहे. तर या बाबतीत गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी. राज्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झी 24 तासाने केला होता. इतकंच नव्हे तर ही डिग्री कशी येते, स्वस्तात पैसे देऊन मिळते, हे देखील झी 24 तासाने उघडकीस आणलं होतं. साधारणतः 2 महिन्यापेक्षा जास्ती काळ या पूर्ण प्रक्रियेला झाला आहे. या 2 महिन्याच्या काळात काय काय निर्णय झाले, किंबहुना हे थांबवण्याकरता काय काय प्रयत्न केले गेले राज्य सरकारकडून, जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन. गिरीशजी, झी 24 तासाने हा पूर्ण प्रकार उघडकीस आणला होता, 2 महिने झाले, 2 महिन्याच्या काळात काय काय नेमके निर्णय झाले सरकारकडून संबंधित? नाही, आपण स्वतः झी 24 तासवर बोगस डिग्री घेताना आपण स्वतः एक स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये हे उघड झालं की राज्यामध्ये डिग्र्या सुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे विकल्या जात आहेत, बोगस डिग्र्या दिल्या जात आहेत, आणि म्हणून त्यानंतर आम्ही लगेच त्या संदर्भामध्ये ऍक्शन घेतली आणि हा कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं या अधिवेशनामध्येच आम्ही अमेंडमेंट करतोय. परंतु हे खरं आहे की राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोगस डॉक्टर या ठिकाणी आजही वावरता आहेत, त्यांना हुडकून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. कायद्यामध्ये जसं कॉन्सिलमध्ये रजिस्टर असेल तरच त्याची डिग्री तपासली जाते, काही बायोमेट्रिक पद्धतीने डॉक्टरांचं काही आम्हाला त्या ठिकाणी करता येईल का, या संदर्भामध्ये निर्णयाचा उपाय त्याच्यावर आम्ही शोधतो आहे. परंतु याच अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये आम्ही कायद्यामध्ये बदल करणार आहोत. तालुका किंवा जिल्हा लेवलचे अधिकारी असतात, हेल्थ ऑफिसर, ते कारवाई करता त्यांची धजावत नाही, त्यांची इच्छा नसते, तर यासंबंधी काय केलं जाणार, कारण शेवटी कारवाई करणारे तेच अधिकारी असतील. याच्यामध्ये दोन विभाग आहेत, एक हेल्थ डिपार्टमेंट आहे आणि एक माझा मेडिकल एज्युकेशन आहे. हे दोन्ही विभाग याच्याशी संलग्न आहेत. निश्चित आमच्या दोघांमध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि आम्ही दोन्ही मिळून या संदर्भामध्ये कडक कारवाई कशी करता येईल, अधिक यांना हुडकून काढण्यासाठी आम्हाला काय करता येईल, या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने आम्ही विचार करतो आणि लवकरच आपल्याला 15-16 महिन्यात कायद्यामध्ये बदल झाल्यावर त्याचे परिणाम दिसायला लागतील. काही डेडलाईन देता त्याच्यामध्ये कारवाई बदलायची? मी सांगितलं की आता कायद्यामध्ये आम्ही बदलच करतो आहोत, अतिशय कडक कायदे या ठिकाणी करतो आहोत, अमेंडमेंट आम्ही या कायद्यामध्ये करतो आहोत आणि त्यानंतर अगदी राज्यभर आम्ही ही शोध मोहीम घेणार आहोत. हे सगळे बोगस डॉक्टर हुडकून करण्याची आम्ही मोहीमच त्या ठिकाणी हाती घेणार आहोत. मला वाटतं 2 महिन्यामध्ये आपल्याला सर्व याचे परिणाम बघायला मिळतील. राज्य सरकारनं प्रश्न अतिशय गंभीरपणे घेतला असून हे बोगस डॉक्टर शोधण्याचा मोहीम एक पूर्ण राज्यात राबवलं जाणार आहे. काही दिवसातच याचे निकाल, त्याचे परिणाम दिसेल असं देखील वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यार्थी शिर्केसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.